नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांसाठी मेगा भरती अंतर्गत रिक्रूटमेंट प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी घेणार आहोत। या जिल्हा न्यायालय मेगा भरती अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्रामधील विविध जिल्हा न्यायालयांसाठी रिक्रूटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे, ज्यामध्ये लघु लेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। एस्टिमेटेड 5000 प्लस जागा आहेत। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, ज्याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कायमस्वरूपी नोकरी असणार आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची नोकरी मिळेल। जिल्हा न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाची जी कायमस्वरूपी पे स्केल असतो तशाच प्रकारची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी राहत असते। जिल्ह्यानुसार या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। संपूर्ण माहिती जी काय उपलब्ध आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। याबाबतचे आणखीनही व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत येणाऱ्या काळामध्ये पाहता येतील, तेव्हा मेक शुअर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण फार महत्वाची भरती असणार आहे, ज्याबाबतचे संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर करू। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। जे उच्च न्यायालयाच्या अंडर, हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंडर जे जिल्हा न्यायालय आहेत त्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट प्रोसेस होणार आहे। हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत एक शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, ऍडव्हान्स नोटीस मध्ये त्यांनी सांगितलं आहे की स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क पिओन हमाल या पदांसाठी जे काही व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये, स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी ही रिक्रुटमेंट पार पाडली जाणार आहे। परभणीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये ज्या जागा आहेत त्याचीही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पुढे जाऊन काय म्हटलंय बघा त्यांनी, तर त्या तीन वेगळी पदे आहेत ती सांगितल्याप्रमाणे स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क आणि पिओन हमाल जे राहणार आहेत, जे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी भरली जातील। यासाठी मित्रांनो ऍडव्हर्टाईजमेंट लिंक विल बी डिस्प्लेड ऑन बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर 4/12/2023 ला तुम्हाला डिटेल ऍडव्हर्टाईजमेंट या ठिकाणी येणार आहे। आणि ही जे शॉर्ट ऍडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला इंटिमेट करण्यासाठी दिलेली आहे की तुमचं अटेन्शन या ठिकाणी राहू दे आणि तुम्ही यासाठी अप्लाय करण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी प्रोसेस करू शकाल। याबाबतचा अपडेट त्यांनी शॉर्टमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। ऑलरेडी मित्रांनो जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। पहिली जाहिरात आपण या ठिकाणी बघू शकतो, ऍडव्हर्टाईजमेंट फॉर द रिक्रुटमेंट, ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट परभणी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जी तीन पदे आहेत त्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 3 यासाठी S14 पे स्केल राहणार आहे। 38,601,22,800 ज्यामध्ये 18 या सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्टचे 5 जागा भरले जाणार आहेत। ज्युनियर क्लर्कसाठी 19,963,200 पे स्केल राहील। सिलेक्ट लिस्टमध्ये मित्रांनो 121 जागा आहेत। बघा शकता तुम्ही फक्त परभणी या ठिकाणीच कनिष्ठ लिपिकच्या 121 जागा भरल्या जाणार आहेत, तर वेटिंग लिस्ट 30 जागांची राहणार आहे। जवळपास 150 जागा या ज्युनियर क्लर्कच्या फक्त परभणी या ठिकाणीच राहणार आहेत। त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही या भरतीची व्याप्ती पाहू शकता। 5000 प्लस एस्टिमेटेड जागा या ठिकाणी रिक्रुटमेंट मार्फत भरल्या जातील। पिओन हमाल याच्याही 48 जागा या सिलेक्ट मध्ये आणि 12 जागा या वेटिंग लिस्ट मध्ये राहणार आहेत। यासाठी S1 पे स्केल 15,047,600 तुम्हाला पाहायला मिळत आहे। याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी असणार आहे ते सांगितल्याप्रमाणे अगेन या ठिकाणी सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे, 4/12/2023 ला आपल्याला डिटेलमध्ये अवेलेबल होईल बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर। त्यामध्ये आपण या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे। जी डिटेल नोटिफिकेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये क्वालिफिकेशन काय लागणार आहे, अर्थात मित्रांनो कमीत कमी 10वी पास असाल तरी तुम्ही प्रॉबेबली या ठिकाणी अप्लाय करू शकता पिऊन हमाल सारख्या पदांसाठी। क्लर्कसाठी मात्र टायपिंग, स्टेनोग्राफीसाठी मात्र तुमचे स्टेनो स्किल्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे असं आपण एस्टिमेशन करू शकतो। मात्र नक्कीच डिटेलमध्ये जशी जाहिरात प्रसिद्ध होईल त्याबाबतचा अपडेट मी या ठिकाणी कव्हर करणार आहे, त्यामुळे मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब कराल। त्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मित्रांनो जी क्वालिफिकेशन असणार आहे, एज लिमिट काय राहणार आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे आणि डिटेलमध्ये पोस्ट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज जागांचं विश्लेषण कशाप्रकारे आहे याबाबतचा संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी घेणार आहोत। तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर या भरतीचा अपडेट मी त्या ठिकाणी ई महाजॉब ऍपवर आणि वेबसाईटवर सुद्धा अपलोड करत राहील, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही याबाबत अपडेट माहिती घेऊ शकता। नक्कीच तयारी सुरू करणे आवश्यक राहील मित्रांनो, एक चांगली संधी आहे, मेक शुअर तुम्ही यासाठी चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा। हा इंटिमेट कॉल होता तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचा, याच्याही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी मिळत राहील। धन्यवाद।